माणूस
म्हणून आपल्यामध्ये ही भावना निर्माण झाली पाहिजे आणि मग आपलं एन्व्हायरमेंट हे सस्टेनेबल राहील याची मला खात्री आहे. तुम्हाला सगळ्यांचे जे ब्राईट चेहरे माझ्याकडे बघत आहेत, आय एम व्हेरी शुअर दॅट इंडियन एन्व्हायरमेंट इज गोइंग टू बी सस्टेनेबल, बट डोंट फॉरगेट इंडिया बिलॉंग्स टू यू. हे विश्वची माझे घर, हे सत्य आहे, हे विरार जसं तुमचं आहे तसं भारत तुमचं आहे. जेव्हा तुम्ही बाहेर जा झिम्बाब्वेमध्ये खूप सुंदर कविता लिहिली, कॅलिफोर्नियाच्या रस्त्यावर फिरताना किंवा मुंबईच्या रस्त्यावर किंवा ते छोट्या गावातून मुंबईच्या आले होते, पुनर देशपांडे कॅलिफोर्नियाच्या रस्त्यावर फिरताना ते सगळे ती झळाळी त्यांना दिसली आणि ते शब्द त्यांना आठवले, नव लाख विजेचे दीप तळपती येत, नव लाख विजेचे दीप तळपती येत, जणू तारका दळे उतरले गगनात, मनी स्मरणे आणि व्याकुळ करते जेव्हा ती माझ्या घरात अंत दिल्याची मान. आमचं विरार आम्हाला आठवलं पाहिजे, कुठेही जाऊ ते जगाच्या पाठीवर आमचं विरार आमच्यासाठी वाट बघतोय, आमचा भारत आमच्यासाठी वाट बघतोय आणि मग तिथलं पर्यावरण आणि आमचं पर्यावरण याची तुलना तुम्ही कराल तेव्हा हे सगळं सापेक्ष आहे आणि ते पण आपलं आहे आणि हे पण आमचं आहे ते आमच्या लक्षात येईल. पण हे पाठवण्यासाठी विदम्न म्हणून ही भावना मनामध्ये असली पाहिजे आणि त्यासाठी बहिणाबाई जे श्वासाचं व्याज करत ते श्वासाची किंमत किती आहे ही एक रुपया किंमत नाही आहे, श्वासाची अमूल्य किंमत आहे आणि जर प्रत्येक श्वासाची जी अमूल्य किंमत आहे तर बाकी शरीराला लागणाऱ्या गोष्टींची किंमत किती अमोल असते, किती अमोल असते त्याची फक्त आपण कल्पना करायची आणि ती किंमत आपण चुकवू शकणार नाही. पण दोन हात जोडून हे कृतज्ञतेने त्या निसर्गाच्या देण्याचा स्वीकार करायचा आणि हे निसर्ग करून आपल्याकडनं जेवढं चुकवता येईल तेवढं चुकवायचं हाच आपला कार्यभार असला पाहिजे. आणि मग मला खात्री आहे हे विरानंद हे प्रचंड सैन्य सरांनी उभं केले माझ्यासमोर, या सैन्याची जी ताकद असेल की त्या आमच्या अजिंक्य वसुमती नावाने घराव कामाचं होते, आमचे सगळे घडे नावाने पाठवले कारण आमच्या सरांनी प्राण होते होते ते शिकवताना आम्हाला ते पाठ करायला लागले. मगराचा राजा जेव्हा जातो तर त्याच्या शेजारी वसुमती नाव खेळा असतं आणि त्याला जिंकायचं असतं पण त्याला जिंकता येते कारण नाणेफळापर्यंत म्हणून ती वसुमती त्याला आदर्श होत नाही खेळायच्या म्हणू शकतो. तो म्हणतो ही ताकद तरी काय बघावं म्हणून तो वेशांत करून त्या वसुमतीने तिथे जातो. आणि वसुमतीच्या गावात शिरण्यापूर्वी बाहेर एक बुराकी मुलगा छोटासा पावा बाजरी बसलेला असतो बासरी बाजरी आणि तिथे बुरा राखत असतो, त्याला बघून ते जे दोन पांच बघून तो छान घेत पाहतो. ते घेत वाजवल्यानंतर दोन पांच आकर्षित होतात ते जे राजा आणि प्रधान आणि त्याला म्हणतात की खूप छान बासरी वाजवतो आम्हाला ही बासरी विकत देशील का, तर म्हणतो नाही बासरी विकत देणार नाही कारण ही बासरी माझं उपजीविकेचं साधन आहे, माझं रोजचं वेळ झाला साधन आहे, मी तुम्हाला तुम्ही कसं चालेल म्हणजे नाही मग काय करायचं, मग तुला मी पाच मोला देतो तरी ते मला म्हणतो नाही, मग म्हणतो तू जर पाच मोला देत असेल तर आम्ही हिसकावली तर म्हणतो बोलला म्हणजे तुम्हाला माझी बासरी एवढी आवडली का ते अजून एक गीत वाजवतो पुन्हा एक गीत वाजवतो वेगळी धूर वाजवतो आणि पुन्हा त्यांच्याकडे हसून बघतो म्हणे आता तर आमचं तुम्ही मन नक्की झालंय आता आम्ही किती घेणार त्यामुळे तुम्हाला माझ्या वासीचा अर्थ कळला नाही आजूबाजूला बघावं. तो ते एकमेकीला बघतात तिथे बांधली पीक उभं असतं तर पिकाच्या मागे तलवारी आणि हाती दिसत त्यामुळे पहिलं जे गीत मी वाजवलं तेव्हा सगळ्या लोक येऊन उभे होते कारण ते मी त्यांना संदेश पाठवला म्हणजे ते नवं येते. तुम्ही जेव्हा माझ्याकडनं हे हिस्सव घेतली भाषा केली त्यावेळी दुसरी धून वाजवली ती धून SOS होती सेवा असोल आम्हाला वाचवा मला वाचवा. आणि मग राजाच्या लक्षात आलं एका छोट्या मुलीच्या मुलासाठी तर ही मुलं सगळे लोक धावून येतात त्यांना जिंकणं आवडत म्हणून म्हणून अजिंक्य बसून बसून की अजिंक्य आहे तसं आमची विरार अजिंक्य होतं. तुमच्या विरार महाविद्यालयामध्ये इतकी चांगली प्रवृत्ती निर्माण झाली पाहिजे आमच्या देशातलं नक्की त्याच्यामुळे भलंच होईल. आणि मला शेवटी नेहमी एक सांगावं वाटतं आमच्या ॲटॉमिक स्ट्रक्चरमध्ये एक गोष्ट खूप शिकण्यासाठी ॲटॉमिक बेसिक पार्ट ऑफ लाईफ तुम्ही आणि मी जर समोर उभे राहिलो तर आपल्या दोघांच्या शरीरामध्ये हेच एलिमेंट्स आहेत आणि सगळे एलिमेंट हे प्रोटॉन इलेक्ट्रॉन आणि न्यूट्रॉन बनलेले काही फरक नाही आहे त्याच्यामध्ये. माणसा माणसात फरक आहे माणूस स्त्रीमध्ये फरक आहे पण त्या ओरिजिनल स्ट्रक्चरमध्ये काही फरक नाही. बेसिक लाईफचं स्ट्रक्चर युनिट आहे ते ॲटॉमिक शिकायचं का आपण ॲटम किती सुंदर शिकवतो बघा बेसिक स्ट्रक्चर ऑफ युअर ॲटम टीचर्स यू दॅट बाय गिव्हिंग इलेक्ट्रॉन्स यू बिकम पॉझिटिव्ह. तुमच्या जे निगेटिव्हिटी दिल्यानंतर तुम्ही पॉझिटिव्ह बनता दॅट इज दॅट इज लाईफ अँड दॅट लाईफ यू शुड एन्जॉय. काहीतरी दिल्याने काहीतरी बरं होतं आम्ही पॉझिटिव्ह होतो म्हणून आम्हाला
एक पॉझिटिव्ह लुकिंग जनरेशन हवी आहे. माझं एवढं ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद. आणि तुम्हा सगळ्यांना मी पुन्हा एकदा अनुसूचित is one of the most important. So the first equal thing that
that all other animals are so Jesus the Christ name, if you read the Bible, त्यामुळे पहिलं वाक्य लिहिलेलं मोसेसने त्याच्या शिष्यांना ईच अँड एव्हरीथिंग ऑन दिस अर्थ इज मी विदाउट एनी मीनिंग देयर इज नथिंग विच इज एक्झिस्टिंग ऑन दिस अर्थ वेरी क्लियर सेंटेंस इज मेकन बाय मोसेस इन द बायबल इन हिज वर्स अँड अँड दॅट इज द मी की तुम्हाला सगळ्यांना आपण स्वतःला इंग्रजी म्हणवतो बिकॉज वी हॅव ॲबिलिटी टू स्पीक इन अवर लँग्वेज सेम थिंग काउंट इज ऑल्सो सेम आय डोंट नो because we don't understand that the same thing a small creature also must be said that I have been sent here to bite a human being so that he gets malaria, dies at the ecological hazards is everything joking but the point is this that every person, every individual has and we should not take as a pride that intelligence is our property it should be everybody सदर येतं सॅटरडेला सदर आपलंच येतं ना सर अर्थविज्ञान